हॅलो फ्रेंड्स प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर ओनली सी डी पी ओ अँड अदर कॉम्पिटेटिव एक्झाम हे आपण इथं टायटल बघत आहात ठीक आहे म्हणजे अतिमहत्वाचे संभाव्य राज्यशास्त्रावरील हे प्रश्न आहेत आता फक्त सी डी पी ओज ह्या एक्झामसाठी आहेत का असा काही बऱ्याच जणांचा प्रश्न असेल तर सी डी पी ओ एक्झामसाठी तर असतीलच परंतु अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील जसं की तलाठी असेल ग्रामसेवक पदभरती असेल किंवा आताची नुकतीच होणारी जी मेगा भरती आहे या मेगा भरतीमध्ये जी जे काही राज्यशास्त्रावरील प्रश्न असतील तर, तर त्या सर्व छोट्या छोट्या आणि सिम्पल बट व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे असतात हे परीक्षेमध्ये विचारले जातात आता हे पूर्ण सर्व टोटल राज्यशास्त्र कवर न करणारे प्रश्न आहेत ओके परंतु यामधून अतिशय महत्त्वाचे जे आहेत हे प परीक्षेला म्हणजे एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स असतात काही क्वालिटीचे तशा पद्धतीचे प्रश्न हे विचारले जात असतात ठीक आहे तर आपण त्या क्वेश्चन्सवर डिस्कस करणार आहोत या टॉपिकमध्ये तर आपल्या पाठाला आप आपण लगेच सुरुवात करूया यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी घेणार आहोत राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो गृहमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ठीक आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचा आन्सर फाईंड करायचा आहे आणि असंच प्रत्येक क्वेश्चन्सला करून तुम्ही तुमचा स्कोअरसुद्धा डिक्लेअर करायचा आहे एका क्वेश्चन्सला टू मार्क्स असतील फोर्टी क्वेश्चन्स आहेत एटी मार्क्सपैकी तुम्ही तुमचा स्कोअर जज करायचा आहे ठीक आहे म्हणजे याच्यावरून तुम्हाला थोडंसं एक क्वेश्चन्सच आपल्याला किती क्वेश्चन्स बरोबर येत आहेत किंवा काय आहे ते सुद्धा कळू शकेल आणि असं काही नाही आहे की ज्यांचा स्कोअर कमी आला तर थोडंसं निराश व्हायचं असं काही नाही आहे ओके कारण तुम्ही हे जे क्वेश्चन सोडवणार आहात हे बऱ्याचपैकी सेवंटी फाय पर्सेंट याची जी थीम आहे ही सिम्पलच आहे ओके तर राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो याचा आन्सर हा राष्ट्रपती आहे क्वेश्चन दुसरा आहे यामध्ये खालीलपैकी कोण राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंतच पदावर राहू शकतो सरन्यायाधीश निवडणूक आयुक्त राज्यपाल आणि लोकसभा सभापती याचा आन्सर सर्वांनी काढला असेल राज्यपाल हे याचा आन्सर आहे क्वेश्चन नंबर थ्री समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द कोणत्या घटनादुरुस्तींनी घटनेत प्रास्ता घटनेच्या प्रास्ताविकात समाविष्ट करण्यात आलेले आहेत एक्केचाळीसाव्या बेचाळीसाव्या सत्तेचाळीसाव्या आणि पंचेचाळीसाव्या तर याचं आन्सर जे आहे हे बेचाळीसाव्या बेचाळीसाव्या बे घटनादुरुस्तीमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द टाकण्यात आलेले आहेत आणि त्यालाच एक मिनी कॉन्स्टिट्युशन असं सुद्धा म्हटलेलं आहे ओके आता याच्यामध्ये तुमच्यासाठी काही असे छोटे मोठे क्वेश्चन्स जे आहेत तयार होणारे उदाहरणार्थ बेचाळीसावी घटनादुरुस्ती केव्हा झाली ओके तर हे क्वेश्चन्स तुम्ही कमेंट्समध्ये मेन्शन करायचं आहे या आन्सर ओके फोर नंबरचा क्वेश्चन घेऊया राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात एकूण किती भाषांचा समावेश आहे अठरा वीस बावीस आणि चोवीस तर त्यामध्ये बावीस भाषा एकूण आठव्या परिशिष्टामध्ये दिलेल्या आहेत राज्यघटनेच्या पुढचा क्वेश्चन आहे संस्थानाच्या विलिनीकरणानंतर सर्वात महत्वाची भूमिका कोणी बजावली जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल आणि यापैकी नाही आता एक या ठिकाणी जो भव्य दिव्य पुतळा जो आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा त्याच्यावरती जी के टाईप म्हणजे करंट अफेअर्सवरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्या अनुषंगाने आपण एक थोडासा जी के टाईप राज्यशास्त्रामधला प्रश्न इथं घेतलेला आहे संस्थानाच्या विलिनीकरणानंतर सरदार वल्लभभाई यांची भूमिका जी होती ही अतिशय महत्वाची होती क्वेश्चन नंबर सिक्स आहे राज्यसभेची एकूण सदस्य संख्या अधिकाधिक किती असते दोनशे तीस दोनशे अडोतीस दोनशे पंचेचाळीस आणि दोनशे पन्नास ठीक आहे तर यामध्ये दोनशे पन्नास ही अधिकाधिक राज्यसभेची एकूण सदस्य संख्या असते आता यामध्ये एकोणाशे छप्पन्न साली करण्यात आलेली सातवी घटनादुरुस्ती ही कशाशी संबंधित आहे त्यामध्ये संपत्तीचा अधिकार आहे स्वातंत्र्याचा अधिकार आहे राज्य पुनर्रचना आहे आणि वरीलपैकी नाही आता संपत्तीचा अधिकार जो होता हा पहिला अधिकार होता आपल्याला परंतु तो वगळण्यात आलेला आहे ठीक आहे आता ही कितवी दुरुस्तीनुसार तो वगळण्यात आला हे तुम्ही कमेंट्समध्ये मेन्शन आहे स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे तो आहे आणखीनही आहे आणि राज्य पुनर्रचना आयोग याच्यामध्ये एकोणीसशे छप्पन्न साली जी करण्यात आलेली सातवी घटनादुरुस्ती होती ही राज्य पुनर्रचनेच्या संदर्भात होती पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी अं कोणत्या राज्यपाल खालीलपैकी कोणत्या कलमानुसार अध्यादेश काढू शकतात एकशे तेवीस दोनशे तेरा तीनशे तेवीस आणि तीनशे तेरा तर राज्यपाल जे अध्यादेश काढत असतात हे अध्यादेश कलम दोनशे तेरानुसार काढत असतात राष्ट्रपती जे आहेत हे अध्यादेश एकशे तेवीस कलमानुसार काढत असतात ओके क्वेश्चन नाईन ना आहे खालीलपैकी कोणते विधान हे अयोग्य आहे ग्रामसभेच्या वर्षातून चार बैठका होतात ग्रामपंचायतीच्या बैठका प्रत्येक महिन्याला होतात जिल्हा परिषदेच्या बैठका वर्षातून चार वेळा पार पडतात आणि वरीलपैकी एकही बरोबर नाही आता या ठिकाणी थोडंसं व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे प्रश्नामध्ये खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे असं दिलेलं आहे ठीक आहे तर यामध्ये एकही अयोग्य नाहीये चारही जे दि, तिनेही दिलेले आहेत हे बरोबरच आहेत त्यामुळे वरीलपैकी एकही एक बरोबर नाही असं या ठिकाणी मिनिंग काढून आपल्याला आन्सर काढायचा आहे ओके पुढचा क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय कराराचा भाग म्हणून संसद एखादा कायदा ही सर्व देशाला लागू करते खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये ती लागू करू शकते सर्व राज्यांच्या संमती असेल तर बहुसंख्य राज्याची संमती असेल तर ठराविकच राज्यांची संमती असेल तर किंवा राज्यांच्या संमतीची आवश्यकताच नसते आता या ठिकाणी आंतरराष्ट्रीय करार आहे कराराचा करारा भाग म्हणून संसदेने एखादा का कायदा जर सर्व देशभराला लागू करण्याची इच्छा व्यक्त केली किंवा के परिस्थिती तशी आली तर त्या ठिकाणी राज्यांच्या संमतीची आवश्यकता त्या ठिकाणी नसते राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे राज्यघटनेच्या कितव्या भागामध्ये समाविष्ट केलेली आहेत नेहमी प्रश्न विचारलेला आहे कल्याणकारी धोरणं असतील किंवा कल्याणकारी राज्य म्हणून कुठल्या गोष्टी असतील तर त्या राज्यघटनेच्या चौथ्या भागामधील मार्गदर्शक तत्वे जी असतात ही या ठिकाणी महत्त्वाचे आहेत राज्यसभेवर राज्यांचे प्रतिनिधी व कोणत्या आधारावर हे राज्य राज्यांचे प्रतिनिधी कोणत्या आधारावर केले जात असतात राज्यसभेवर असा प्रश्न आहे यामध्ये राज्यांची क्षेत्रफळ राज्याची लोकसंख्या राज्यातील लोकसं लोकसभा सदस्य संख्या आणि वरीलपैकी नाही तर यामध्ये राज्यसभेवर राज्यांचे प्रतिनिधी जे असतात हे राज्याच्या लोकसंख्येच्या आधारावर हे केलेले असतात राष्ट्रपती राज्यसभेवर कोणत्या क्षेत्रातील बारा लोकांची निवड किंवा नामनिर्देशित हे करू शकतात लष्करातील शाही राजघराण्यातील कला साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातील आणि यापैकी नाही तर राष्ट्रपती राज्यसभेवर जे बारा लोकांची निवड करत असतात त्यालाच आपण नामनिर्देशन पद्धत म्हणतो ही नामनिर्देशन पद्धतीमध्ये कला असेल साहित्य असेल सांस्कृतिक क्षेत्र असेल यांच्यातून राष्ट्रपती राज्यसभेवरती निधी प्रतिनिधित्व प्रतिनिधी निवड करत असतात घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार राज्यघटनेच्या कोणत्या कलममध्ये दिलेला आहे अतिशय बेसिक क्वेश्चन हा आपल्या घटनेमधला आहे परीक्षेमध्ये हा विचारला विचारण्यात आलेला देखील आहे कलम तीस एकतीस बत्तीस आणि चौतीस निश्चितच आन्सर तुम्हाला याचं माहितच आहे कलम बत्तीस महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत क्षेत्र बाबतचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे आता आपल्याला जिल्हा प्रशासन राज्य प्रशासन आणि पंचायत राज प्रश्न भरपूर विचारलेला आहेत त्यामुळे आपण ही पंचायत राजवरची क्वेश्चन सुद्धा यामध्ये इन्क्लूड केलेली आहेत महानगरपालिका असेल नगरपालिका असेल नगरपंचायत असेल या क्षेत्र निर्मितीबाबतचा जर अधिकार बघितलं पर्यायापैकी तर तो राज्य सरकारलाच असतो पंचायत राज व्यवस्थेचा घटनात्मक दर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला आता पंचायत राज व्यवस्थेच्या संबंधित अतिशय महत्वाची एक घटनादुरुस्ती आहे जी की त्र्याहत्तर अवी घटनादुरुस्ती आहे ओके आणि यामध्ये हा प्रश्न परीक्षेला भरपूर वेळेस विचारण्यात आलेला देखील आहे पुढे चौऱ्याहत्तर रवी घटनादुरुस्ती ही कशासाठी आहे हे तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे ओके जनहित याचिकेचा उद्देश खालीलपैकी कोणता असतो सामाजिक न्याय प्रस्थापित करणे जोपासणे सर्वसामान्य जनतेला आधार देणे सर्व समाजामध्ये सामाजिक याचिका जी असते ही व्यक्तीचं हित जोपासण्याकरिता या ठिकाणी तिचा उद्देश असतो पुढे पुढचा क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वांचे मूलभूत अधिकारात रूपांतर झालेले आहे आता मार्गदर्शक तत्वाचं कुठल्या मार्गदर्शक तत्व होतं की त्याचं आता अधिकारामध्ये रूपांतर झालेलं आहे मग माहितीचा अधिकार आहे चांगल्या पर्यावरणाचा अधिकार आहे काम करण्याचा अधिकार आहे शिक्षणाचा अधिकार आहे तर यामध्ये शिक्षणाचा अधिकार हे मार्गदर्शक तत्व होतं अगोदरचं पण त्याचं आता अधिकारामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि सविस्तरमध्ये ते अधिकारामध्ये कुठलं कलम आहे कोणत्या घटनादुरुस्तीनुसार आणि कोणत्या साली झालं हे कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करू शकता ओके लोकसंख्या समितीच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतो केंद्रीय वित्तमंत्री लोकसभा सभापती लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि राष्ट्रपती तर यामध्ये लोकलेखा समितीच्या अध्यक्षाची नेमणूक जो असतो हा लोकसभेचा सभापती करत असतो न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे खालीलपैकी काय आहे ते पर्यायतून निवडायचे उच्च न्यायालयाचे निकाल हे तपासून पाहणे राष्ट्रपतीला योग्य असा सल्ला देणे मंत्रिमंडळाचे निर्णय हे वेळोवेळी तपासणे किंवा पाहणे आणि एखाद्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासून पाहणे तर ऑप्शन नंबर फोर हे त्याचा आन्सर राहणार आहे की एखादा कायदा असेल त्याची घटनात्मक वैधता ही तपासून त्याला पाहावी लागते यालाच न्यायिक पुनर्विलोकन असं म्हटलं जातं पंचायत राजची संकल्पना कशावर आधारित आहे लोकशाही विकेंद्रीकरणावरती ती आधारित आहे थोडासा वेळ कमी आहे म्हणून थोडंसं आपण फास्ट घेत आहोत ओके पंचायत राज संस्था भारतात कोणत्या कोणाच्या कौन शिफारशीच्या समितीनुसार करण्यात आलेले आहेत प्रश्न असा असायला पाहिजे होता की पंचायत राज संस्था कोणाच्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेल्या आहेत ओके यामध्ये अशोक मेहता बलवंतराव मेहता वसंतराव नाईक आणि याचा आन्सर जे आहे हे बऱ्याच वेळेस प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला गेला आहे त्यामुळे बलवंतराय मेहता हे बऱ्याच जणांना आन्सर फाइंड केला असेल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोण असतात निवृत्त सरन्यायाधीश उच्च न्यायालयातील न्यायाधीश ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि यापैकी नाही यामध्ये निवृत्त सरन्यायाधीश जे असतात ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी असतात महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट कोणत्या समितीच्या शिफारशीवरून पारित करण्यात आलेला आहे यामध्ये बलवंतराय मेहता बी बी पाटील वसंतराव नाईक आणि बोंगिरवार समिती आहे वसंतराव नाईक यांच्या शिफारशीवरून एकोणासशे एकसष्टचा हा जो झेडपी ॲक्ट आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अधिनियम एकोणासशे एकसष्ट तो पारित करण्यात आलेला आहे ट्वेंटी फाय नंबरच्या क्वेश्चनकडे जाऊया ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त सभासद मर्यादा कितीपर्यंत असते बारा पंधरा सतरा आणि यापैकी नाही अतिशय या सिम्पल क्वेश्चन आहे सतरापर्यंत जास्तीत जास्त सभासद मर्यादा असते आणि कमीत कमी जास्त दिले तर सात असते ठीक आहे महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचे कामकाज कोणत्या अधिनियमानुसार चालते आता ग्रामपंचायत ज्या आहेत महाराष्ट्रामधल्या त्यांचा कारभार जो असतो हा कुठल्या अधिनियमानुसार चालतो तर त्यामध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे एकसष्ट आणि यापैकी नाही बऱ्याच जणांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जो अधिनियम आहे एकोणीसशे एकसष्टचा तोच असल्यासारखा वाटेल परंतु तसं नाही आहे जो ग्रामपंचायतीचं कामकाज चालतो तो मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्ननुसार चालतो पुढे ट्वेंटी सेवन नंबरचं क्वेश्चन आहे ग्रामपंचायतीच्या आधी अंदाजपत्रकाला अंतिम मान्यता कोण देतं ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकाला अंतिम मान्यता जी असते ही ग्रामसेवेची असते पंचायत समिती तहसीलदार मुख्य कार्यकारी अधिकारी या आणि ग्रामसभा हे कन्फ्युजन्ससाठी तुम्हाला थोडंसं एक पर्याय जे असतील हे थोडंसं वाटतील परंतु ग्रामसभा जी असते मूळ ही त्या ठिकाणी अंतिम मान्यता देत असतं त्याचे जी सभासद असतात हे अठरा वर्षांची पूर्ण झालेले पूर्ण गावातील हे सभासत्तेचे सदस्य असल्यासारखे असतात महिला व बालकल्याण समितीची सदस्य संख्या खालीलपैकी किती असते आता जेडपी मध्ये ज्या काही समित्या असतील आठ प्रकारच्या समित्या असतात दहा प्रकारच्या समित्या असतात त्यामध्ये महिला व बालकल्याण समिती एक असते आणि त्यामध्ये सदस्य संख्या ही खालीलपैकी किती असते आठ अकरा बारा पंधरा त्यामध्ये आठ संख्या या बालकल्याण समितीच्या असते महाराष्ट्रातील जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष हे खालीलपैकी कोण असतात जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपजिल्हाधिकारी आता महाराष्ट्रातील जे जिल्हा नियोजन समिती असते ठीक आहे जिल्ह्याची तर त्याचे अध्यक्ष जे असतात हे त्या ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतात पुढे स्थानिक स्वराज्य संस्था सार्वजनिक आरोग्य हे विषय संविधानातील खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये देण्यात आलेले आहेत आता तीन सूच आहेत तीन केंद्र केंद्रसूची समवर्ती सूची राज्यसूची आणि शेषाधिकार म्हणून असे एक प्रकारे त्या सूचीमध्ये परिवर्तन सूचीमध्ये विभागणी केलेली आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचे विषय त्या ठिकाणी इन्क्लूड केले जात असतात ठीक आहे तर त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा सार्वजनिक आरोग्य हे विषय असतील तर हे राज्यसूचीमध्ये आलेले आहेत ओके राज्य विधानसभेचे अधिवेशन वर्षातून किती वेळा बोलावणे वे आवश्यक असते दोन वेळा तीन वेळा चार वेळा आणि पाच वेळा तर राज्य विधानसभेचे जे अधिवेशन आहे वर्षातून हे कमीत कमी आ, किती वेळा बोलवणं आवश्यक आहे किंवा किती वेळा बोलवलं जातं तर ते दोन वेळा बोलवलं जात असतं आता या ठिकाणी आपण क्वेश्चन्स थोडेसे फास्ट घेत आहोत वेळ कमी आहे म्हणून ठीक आहे बऱ्याच अंशी कारण असे क्वेश्चन्स जे असतात एमस्क्यू टाईप याच्यामध्ये एक्सप्लेनेशन विदाउट एक्सप्लेनेशन म्हटलं की आपल्याला ते थोडेसे फास्ट घ्यावे लागत असतात ओके राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची निवड कोण करतं मो राष्ट्रपती मुख्यमंत्री राज्यपाल आणि प्रधानमंत्री आता राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची जी निवड असते ही त्या ठिकाणी राज्यपालामार्फत ही होत असते क्वेश्चन नंबर थर्टी थ्री आहे खालीलपैकी कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायत स्थापन करण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे त्यामध्ये कलम चाळीस कलम एक्केचाळीस कलम बेचाळीस आणि कलम पंचेचाळीस ही कलमं आहेत त्यामध्ये कलम चाळीस जे आहे हे ग्रामपंचायत स्थापन करण्याचा राज्य सरकारचा अधिकार हे निर्देशित करतं विधानपरिषदेची सभासद संख्या त्या राज्याच्या विधानसभा सदस्य संख्येपेक्षा कितीने जा अधिक नसली पाहिजे तर त्यामध्ये एक तृतीयांश तीन चतुर्थांश एक द्वितीयांश आणि यापैकी नाही तर विधानपरिषदेची जी सभासदसंख्या असते आता विधान परिषद किती राज्यांमध्ये आहे ते एक सांगा आणि चालू घडामोडीनुसार आपण एका सेशनमध्ये बघितलेलं आहे की नवीन जी विधानपरिषद आहे एका नव्या राज्याची सुरू होणारे आहे ते राज्य कुठलं आहे ओके आणि जी एक मी ट्रिक सुद्धा सांगितलेली आहे तर ती सुद्धा कमेंट के तुम्ही केली तरी चालेल याचा अर्थ असा होईल की तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला आहे याचा आनंद मला सुद्धा होईल ओके मग याच्यामध्ये एक तृतीयांशपेक्षा पेक्षा ही अधिक नसली पाहिजे हे त्याचा आन्सर आहे विधान परिषदेची निवडणूक लढविण्याकरिता किमान वयाची पात्रता ही किती असावी तर त्यामध्ये वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष आणि पस्तीस वर्ष आहे तर हे आन्सर कमेंटमधलं जे आहे सॉरी हे थर्टी फाईव्ह क्वेश्चन्सचं जे आन्सर आहे हे तुम्ही मला सेंड करायचं आहे से कमेंटमध्ये ओके म्हणजे एक तर एक क्वेश्चन तुमच्यासाठी सुद्धा असेल शेवटी तर असणारच आहे परंतु थर्टी फाईव्ह नंबरचं क्वेश्चन आवर्जून मी तुमच्यासाठी विचारणार आहे म्हणजे तुमचं थोडंसं लक्ष आहे का नाही हे आपल्याला लक्षात येऊन जाईल याच्यावरून पुढे थर्टी सिक्स नंबरचं क्वेश्चन आहे योग्य विधान निवडा दोन विधानं दिलेली आहेत महाराष्ट्र राज्यात चौथी जिल्हा परिषद आहेत महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सर सरपंचाचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो आता यामध्ये याचा या आन्सर जर आपण बघितलं तर पहिलं विधान जे आहे हे पहिलं विधान या ठिकाणी बरोबर आहे कारण महाराष्ट्रामध्ये चौतीस जिल्हा परिषद आहेत चौतीसावी जिल्हा परिषद कोणती आहे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे आणि दुसरं जे विधान आहे महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सरपंचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो तर याचा आन्सर जर बघितलं दोन्ही बरोबर असतील ठीक आहे तर पुढचा क्वेश्चनकडे जाऊया महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कोणत्या कलमानुसार पंचायत समितीची स्थापना करण्यात येते कलम एकावन्न बावन्न पंचावन्न आणि छप्पन्न तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणासशे एकसष्ट आहे त्यामध्ये दिलेल्या कलमानुसार पंचायत समितीची स्थापना ही करण्यात येत असते आणि ते कलम फिफ्टी सिक्स आहे पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख खालीलपैकी कोण असतो नगराध्यक्ष नगरसेवक जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी तर नगरपालिकेचा जो प्रशासकीय प्रमुख असतो त्याला मुख्याधिकारी असं आपण त्याला म्हणतो आणि जो राजकीय प्रमुख असतो त्याला आपण नगराध्यक्ष म्हणतो पुढे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात मुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि यापैकी नाही तर जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष असतात हे आपला राजीनामा विभागीय आयुक्त यांच्याकडे देतात खालीलपैकी योग्य विधान लक्षात घ्यायचे पंचायत समितीची उमेदवारी मिळविण्यासाठी उमेदवाराचे किमान वय एकवीस वर्ष असावे सरपंच समितीचा पदसिद्ध अध्यक्ष हा पंचायत समितीचा उपसभापती असतो तर दोन्ही विधानं या ठिकाणी जी दिलेली आहेत ही दोन्ही विधानं बरोबर आहेत पुढे जो फोर्टी वन म्हणजे तुमच्यासाठीचा क्वेश्चन्स जो आहे म्हणजे फोर्टी क्वेश्चन्स आपण या ठिकाणी डिस्कस केलेली आहेत खरं तर माझा हा विषय नाही आहे परंतु एक टीमच्या सांगण्यानुसार आणि बऱ्याच जणांनी मेल केले होते कमेंट्स केलेले होते की के कमीत कमी इम्पॉर्टन्ट पॉलिटीचे जे काही क्वेश्चन्स असतील ते तरी तुम्ही कमीत कमी घेऊन या अशा पद्धतीने थोडेसं आम्ही ते क्वेश्चन्स टीमने काढून दिले आता मला ह्यामध्ये थोडंसं काही काही क्वेश्चन्समध्ये किंवा काही जर सांगायचं सा म्हटलं तर थोडंसं कन्फ्युजन हे हो, होऊ शकतं आहे ओके कारण मुळामध्ये थोडंसं हा विषय घेण्यासाठी एक थोडंसं नॉलेज याचं खूप असणंही आवश्यक असतं आता यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत क्वालिटीचे ते काढलेले तर त्या क्वेश्चन्सनुसार तुम्ही त्याचे आन्सर्स हे जे फाईंड केलेले आहेत स्कोअर जे तुम्ही सेंड करणार आहात किंवा आन्सर्स जे कमेंट्स केलेले आहेत तर ते, ते, ते आमची टीमच बघणार आम आहे कारण यामध्ये जे फोर्टी क्वालिटी क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये तुम्ही ज्या काही नवीन नवीन गोष्टी जसं की आपण सायन्सचं एक मॉड्यूल घेतलं होतं त्या सायन्समध्ये तुम्हीसुद्धा काही गोष्टी शेअर केलेल्या होत्या जेणेकरून त्या जे कोणी वाचतील त्यांना एक एक्स्ट्रा नॉलेज त्या ठिकाणी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी त्या सब्जेक्टची किंवा त्या सब्जेक्ट्समधल्या काही गोष्टींची मिळत होती अगदी तशाच प्रकारचा होमवर्क देखील यावरती सुद्धा तुम्ही करायचा आहे ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगायचे क्वेश्चन्स कसे वाटले ते सुद्धा सांगायचे आणि ओच्या एक्झाम्समध्ये अशाच पद्धतीचे काही प्रश्न आपल्याला विचारले जातील एक चार ते पाच क्वेश्चन्स एक टेन मार्कपर्यंत मॅक्झिमम आपल्याला ओच्या एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात आणि हे जे क्वेश्चन्स आहेत हे इतर परीक्षांना तर सर्रासपणे आतापर्यंत भरपूर वेळेस विचारली गेलेली आहेत त्यामुळं हे सर्व प्रश्न जे आहेत हे एक इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून आपण इथं लक्षात घेऊ शकतो खास करून जिल्हा प्रशासन राज्य प्रशासन आणि एक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीतले काही क्वालिटी क्वेश्चन्स या ठिकाणी आपण इथं इन्क्लूड केलेली देखील आहेत ओके आता लास्ट क्वेश्चन जो आहे हा तुमच्यासाठी एक असणार आहे अधूनमधून जे विचारलेले क्वेश्चन त्याचासुद्धा आन्सर तुम्ही कमेंट करायचे जो लास्ट क्वेश्चन आहे तो आहे योग्य विधान निवडा दोन विधानं दिलेली आहेत पंचायत समितीमध्ये कमाल सभासद संख्या पंचवीस असते आणि पंचायत समितीच्या अर्थसंकल्प बनवण्याचे काम गट विकास अधिकारी हे करत असतात आता या दोन्हीमध्ये अ बरोबर ब बरोबर दोन्ही बरोबर आणि दोन्ही चूक अशा पद्धतीचे ऑप्शन्स आहेत त्याचा आन्सर्स तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे आणि जी की येणारी एक्झाम आहे त्या येणाऱ्या एक्झाम्ससाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक एकदम रिलॅक्स पद्धतीने पेपर सोडवा रिलॅक्समध्ये रिलॅक्स म्हणजे क्वेश्चन्स घ्यायचा थोडं कन्फ्युजन होत असेल तर पुढच्या क्वेश्चन्सकडे जायचं आहे वनलाईनवर क्वेश्चन्स सर्वाधिक सोडवून घ्यायचे आहेत आणि ज्या क्वेश्चन्सचं कन्फ्युजन होत असेल तर ते क्वेश्चन्स मुळात सोडवायचे नाहीत कारण त्यामुळे काय होतं की पुढचा येणारा जो सिम्पल क्वेश्चन आहे तो सुद्धा आपला थोडासा चुकू शकतो थोडीशी मानसिकता खराब होऊन त्यामुळं एक क्वेश्चन वन बाय वन क्वेश्चन थोडंसं फास्टली सोडवण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांचं कोणाचं सायन्स असेल किंवा जे कोणी थोडंसं सायन्समध्ये सा किंवा मॅथमध्ये जे पक्के असतील त्यांनी अगोदर रिझनिंग कम्प्लीट केलं आणि बाकीच्या नंतर क्वेश्चन्स जरी सोडवले त्यांनी तरी खूप त्यांना फायदा होऊ शकतो एक जवळपास एटी फाईव्ह ऐंशी किंवा एटी फाईव्ह क्वेश्चन्स पर्यंत तुम्ही अटेम्प्ट केला तरी तुम्हाला चांगले मार्क हे पडू शकतात परंतु जर तुम्ही या ठिकाणी ढगात गोळ्या मारल्यासारख्या सर्व सर प्रश्नांची जर उत्तरं दिली तर निगेटिव्ह मार्किंगनुसार तुमचं चार जर प्रश्नांची उत्तरं चुकली तर एक बरोबर आलेलं तुमचा मायनस देखील त्या ठिकाणी होऊ शकतो आणि परीक्षेसाठी पुन्हा एकदा सर्वांना बेस्ट लक आन्सर कमेंट करा कमेंट्स करा आणि त्यामध्ये परीक्षेबद्दल जर काही अडचण असेल तर तीसुद्धा तुम्ही आ, मेल करा किंवा कमेंटमध्ये मेन्शन करू शकता ठीक आहे तर सर्वांनी सोबत मुख्य आपलं मेन आय डी कार्डसुद्धा घेऊन जायचं आहे त्याची झेरॉक्ससुद्धा घेऊन जायची सोबत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड हे जे ओरिजिनल आधार कार्ड आहे हे आधार कार्ड तुम्ही घेऊन जायचं आहे सोबत ओके जर प्रिंट काढलेले असेल आधार कार्ड नसेल आणि जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ई आधार जर काढला असेल तर तो ई आधारसुद्धा कलर झेरॉक्समध्ये काढायचा आहे आणि त्याच्यावर एक डेट आणि पूर्णपणे म्हणजे ते पूर्ण ए फोर साईजमध्ये जी कलर प्रिंट तुम्ही काढणार आहात ते ती पूर्णच्या पूर्ण प्रिंटसोबत घेऊन एका झेरॉक्स सहित सोबत घेऊन ती जायची आहे कारण तिथं ते झेरॉक्स तर बघणारच आहेत परंतु सुद्धा तुमचं असलं तर ते ठीक आहे कारण ऐन वेळी काय होतं थोडीशी परीक्षेमध्ये जाताना ही धांदल होत असते बरेच विद्यार्थी असतात हे नंतर पुन्हा मग तिथे थोडंसं गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये दिसतात तर त्याची सुरुवातच आपण तशी न करता एकदम चांगल्या पद्धतीनं सोबत जे स सर, साहित्य आहे उदाहरणार्थ समजा पॅड असेल किंवा पेन्सिल असेल किंवा पेन असेल या सर्व गोष्टी हॉल तिकीट सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे पुन्हा ओके आणि जर नाव काही कोणाचं बदल वगैरे झालेलं असेल तर त्याचं एक प्रकारचं ॲफिडेव्हिट केलेलं जे असतं राजपत्रित अधिकाऱ्यांकडून तर ते एक सोबत तुम्ही न्यायचं आहे ठीक आहे तर भेटू आपण पुढच्या लेक्चर्समध्ये त्याकरिता सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट लक हॅव अ नाईस डे बाय बाय अँड थँक्यू